हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी स्वागत करतो प्रसाद पालकर पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या आणि आवडत्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रसाद नेशन ब्लॉग आणि बरंच काही. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत पुण्याला रिटर्न. तुम्ही ट्रॅव्हल पुणे टू कोल्हापूर ब्लॉग पाहिलंच असेल, आता कोल्हापूर टू पुणे पण पहा. तसं नाईटचा प्रवास आहे पूर्ण, फर्स्ट टाईम मी नाईटचा प्रवास करतोय. तसं काय सिनरीज वगैरे मिळणार नाहीत पाहायला, पण तरीही करतोय. सो आणि आपले दोन मित्र आहेत सोबत आलेले, दिग्विजय आणि ऋषी आहेत. लय फास्ट आणले, लय फास्ट आणले येताना, मला खरं बुडवलंय, पण लय फास्ट आणले येताना. वाटलं नव्हतं लवकर येईल म्हणून, पण आलो लवकर. सो पाहत राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत आणि आम्हाला. तर मित्रांनो, आलो आहोत रेल्वे स्टेशनवरती आणि ट्रेन लागलेली आहे, आपली सीट पण भेटलेली आहे, बॅग ठेवली आपण सीटवरती आणि लास्ट कोच आहे, पूर्ण ट्रेनचा लास्ट कोच आहे. ट्रेन पण आहेत, दोघं थांबलेत, मी जाईपर्यंत जाणार नाही बोलतायत. सो टाटा करतानाच बोल, भेटूयात आपण त्यांना. ठीक आहे, भेटूयात पुढच्या प्रवासामध्ये. टेक केअर, चला दिग्विजय भेटू ऋषिकेश, चला. मित्रांनो निघालो आहे आता जस्ट बरोबर टायमिंग मध्ये, ट्रेन निघाली तो पलीकडचा म्हणत होता टायमिंग मध्ये निघत नाही, गणलेला आहे आता कधी हो. आणि मित्रांनी 5 मिनिटात सोडलं आपल्याला, थँक्यू. चला भेटू लवकरच. तर मित्रांनो, आत्ताच पुणे स्टेशनला आपण पोचलेलो आहोत, एक करेक्ट 3 वाजता आपण पुढे पोचलेलो आहोत पुण्यात. 9:55 निघालो होतो आपण कोल्हापूरमधून, करेक्ट 6 तासाचा प्रवास कम्प्लीट करून आता पुण्यात पोचलेलो आहोत आणि चहा घेतला आहे चहातून आणि मित्रांना फोन केला होता, मित्र यायला आपल्याला घ्यायला. सो पाहूयात कधी येत आहेत, तोपर्यंत म्हटलं आपण जरा नाश्ता करूयात, भूक लागली होती खूप. सो बघूयात मित्र कधी येत आहेत, वाट पाहूयात. तर मित्रांनो आलो आहेत आपण आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर, आपले मित्र आलेलेत घ्यायला, कॉल आला होता, तर 2 मिनिटात येत आहेत ते, त्यांच्यासोबत निघूयात आपण. तर आपले मित्र आलेले आहेत श्रीपाद आणि शुभम आलेलेत घ्यायला, आता त्यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे घरी, पण त्याने कुठं तर फिरायला येणार आहेत, निघूयात आपण. का मित्रांनो, आता आलोय आम्ही माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्यायला, पुण्यात पालखी आली होती हे मित्रांना माहित होतं ना, आता मला घ्यायला आलेत म्हणून त्यानिमित्तानं का होईना आपल्या माऊलींचं दर्शन होईल. सो सगळे आम्ही तिघचे तिघं आलो आहोत दर्शनाला आणि त्यांच्या निमित्तानं माझंही दर्शन होईल. मी पण आज पहिल्यांदा माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्यायला आलो आहे, हे आधी कधीही दिंडीत वगैरे किंवा दर्शन घ्यायला आलो नव्हतं. चला तर घेऊयात दर्शन आपण.
फायनली रात्रीचा पूर्ण नाटकाचा प्रवास करून घरी पोचलोय. दर्शन वगैरे झाले कम्प्लीट, चांगला झाला आणि प्रवास. सो मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवायला विसरू नका. लाईक करा आवडला असेल तर. आवडण्यासारखं काही नव्हतं, पण माऊलींचं दर्शन झाले तुम्हाला पण व्हिडिओमध्ये. सो लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करून जावा चॅनलला. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.